ज्या सगळ्यात पोस्ट व्हायरल होते आहे त्या संदर्भात काय म्हणाल तुम्ही? ज्या पद्धतीनं अमरावती जिल्ह्यामध्ये खासदार नवनीत राणा 25-30 लाख लोकांमध्ये अपक्ष खासदार निवडून आल्या, तिसरा टर्म माझा आहे आमदारकीचा, तिसऱ्यांदा मी अपक्ष निवडून आलो, हजारो लोक आम्हाला भेटतात, हजारो प्रचार करतात, हजारो शुभेच्छा देतात, पण मला असं वाटते इरफान जो आहे हा उद्धव ठाकरे सेना यांच्या बॅनरवर मला अनेकदा दिसला. उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष आहे, इथले पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे फोटो दिसले. पण इरफान आणि त्याची जी टीम, ज्यांनी खऱ्या अर्थानं उमेश कोल्हे हिंदू विचाराचे, हिंदूंचा प्रचार करणे, हिंदूंच्या फेवरनी पोस्ट करणे, अशा कोल्हेंची जी हत्या केली इरफाननी, त्याला फाशी दिली पाहिजे भर चौकामध्ये, आणि त्या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये सगळ्यांना फाशीही सजा दिली पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि याच्यामागे जे जे संघटना असेल त्या संघटनांचा सुद्धा एनआयएच्या माध्यमातून मोठा खुलासा होईल आणि मोठ्या प्रमाणात कडक त्यांच्यावर कारवाई होईल. डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.